लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर लागलेली शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता आता संपली असून कोपरगाव शहरातील व तालुक्यातील विकास कामांना आता वेग येणार आहे. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहर विकासासाठी मंजूर केलेल्या 25 कोटी निधीतून शहरातील अनेक उपनगरातील चित्र बदलणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. सोमवारी कोपरगाव शहरातील समतानगर भागातील अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनचे एस्टिमेट बनवण्यात आले असून लवकरच टेंडर प्रोसेस होऊन कामाला सुरुवात देखील होणार आहे. कोपरगाव शहरातील समतानगर भागातील रस्त्यांची पावसाळ्यात मोठी दुरावस्था होत असते आणि गटारी नसल्याने नागरिकांना येणाऱ्या अडचणी पाहता आमदार काळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून यापूर्वी नगर परिषदेच्या वतीने अनेक रस्ते काँक्रीटीकरण झाले असून मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईन देखील झालेले आहे. परंतु उर्वरित कामे अजून बाकी असून अंतर्गत रस्ते आणि भूमिगत गटारीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे. कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी 1000 कोटी निधी आणणारे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासाला देखील आजवर 100 कोटी निधी आणला आहे. हा निधीचा ओघ अद्यापही सुरूच असून पुन्हा एकदा कोपरगाव शहराच्या विविध विकास कामांसाठी महायुती शासनाने 25 कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगावचा मागील अनेक दशकांपासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाबरोबरच कोपरगाव शहरातील सर्व मुख्य रस्ते, आरोग्य, शासकीय इमारती, शहर सुशोभीकरण, विविध समाजाची समाज मंदिरे, हद्दवाढ झालेल्या भागाचा विकास करून नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आमदार काळे यांनी केला आहे. निधी आणण्यासाठी अग्रेसर असलेल्या आमदार आशुतोष काळे यांची आज तागायत निधी मिळवण्याची भूक न भागल्यामुळे त्यांचा निधी आणण्याचा सपाटा सुरूच आहे. त्यावत आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहराला पुन्हा 25 कोटी निधी महायुती शासनाने मंजूर केला असून या निधीतून अनेक विकास कामे होणार असून अनेक प्रभागांचे चित्र बदलल्याचे आगामी काळामध्ये दिसणार आहे यात शंका नाही. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.